हाँ आता पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत सातवा, कारण सहावा आपण केलेला. अकबर ओड टू बाबर रुपीज 6000. ओड म्हणजे देणेकरी, अकबर काय आहे, बाबरचा देणेकरी आहे. बघा शांतपणे ऐका. अकबर ऍक्सेप्टेड द बिल ड्रॉन बाय बाबर फॉर द अमाउंट ऍट 4 मंथ्स. अकबरने काय केलं, बिल ऍक्सेप्ट केलेला आहे ड्रॉन बाय बाबर, म्हणजे बाबर इथे कोण आहे, ड्रॉवर आहे, आणि अकबर इथे कोण आहे, ड्रॉवर. ओके, बाबर डिस्काउंटेड द बिल विथ हिज बँक फॉर रुपीज 5850. बाबरने दुसरा अल्टरनेटिव्ह वापरलाय आणि बिल बँकेत डिस्काउंट. बिफोर द ड्यू डेट अकबर अप्रोच बाबर विथ द रिक्वेस्ट फॉर रिन्युअल ऑफ द बिल, म्हणजे नक्कीच हे बिल 6000 डिसऑनर्ड झालं. बाबर ऍग्रीड ऑन द कंडिशन दॅट रुपीज 4000 टू बी पेड इमिजिएटली इन कॅश. बाबर कसं काय अग्री होतोय की 4000 रुपये बाबा तुम्ही कॅश मध्ये मला इमिजिएटली पेड करा टुगेदर विथ इंटरेस्ट, प्लस इंटरेस्ट सुद्धा द्या. पण इंटरेस्टचं कसं कॅल्क्युलेशन असेल, ऑन द रिमेनिंग अमाऊंट. आता 6 मधले 4 मिळाले, उरले किती, 2000. या 2000 12% पर एनम फॉर 3 मंथ्स, म्हणजे 2000 12% 3 महिन्यांसाठी असं तुम्ही इंटरेस्ट घ्या. म्हणजे 4000 कॅश घ्या प्लस तुम्ही इंटरेस्ट पण घ्या कॅश मध्येच, पण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं असेल 2000 असेल, जे किती आहे 12% 3 महिन्यांसाठी. फॉर द बॅलन्स ओके अकबर शुड ऍक्सेप्ट न्यू बिल फॉर ऍट 3 मंथ्स. दीज अरेंजमेंट वेअर कॅरीड थ्रू. बाबर इंडोर्स द न्यू बिल टू कादर. आता हे जे नवीन बिल आहे 2000 रुपयांचं, जे 3 महिन्यांसाठी इश्यू केलेलं आहे, ते त्याने काय केलंय, इंडोर्स केले कोणाला, कादरला. अकबर मेट द बिल ऑन ड्यू डेट, आणि अकबरने ड्यू डेटच्या दिवशी हे नवीन बिलाचे 2000 रुपयाचे पैसे देऊन टाकले. रेकॉर्ड द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ अकबर. आता अकबर कोण आहे, ड्रॉविंग, मुलं तिथेच चुकतात. त्यांनी काय विचारलं, आपण नेहमी ड्रॉवर ड्रॉवरच्या एंट्रीज करत जातो आणि गडबड होते. ओके, अकबर कोण आहे, ड्रॉविंग. आता आपल्याला इन द बुक्स ऑफ अकबर ड्रॉवी जर्नल करायचं आहे. ओके, तर आपण आता ते करूया. पुढे पण प्रश्न आहे पण तो नंतर वाचूया, आधी एक प्रश्न सोडूया. इन द बुक्स ऑफ अकबर ड्रॉवी जर्नल. अकबर, मी इथे मुद्दाम पुढे लिहितोय ड्रॉवी जर्नल. आता हे परीक्षेला लिहिताना इन द बुक्स ऑफ अकबर जर्नल एवढंच लिहायचंय. ओके, आणि खाली जर्नलचा फॉर्मॅट टाकायचा, डेट पर्टिक्युलर, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. पहिलं काय केलंय, मी माझ्याकडे बिल आलं, मी ऍक्सेप्ट केलं आणि रिटर्न मी बाबरला पाठवून दिलं. ओके, बाबर अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट, अमाउंट किती आहे 6000, बरोबर, बीइंग बिल ऍक्सेप्टेड अँड रिटर्न, बरोबर आहे, बीइंग बिल ऍक्सेप्टेड अँड रिटर्न. पुढची एंट्री काय, मी ह्या बिलाचे पैसे ड्यू डेटला देऊ शकतोय, नाही देऊ शकत, डिसऑन. सेकंड जर्नल, माझ्याकडे बिल आलं, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कोणी दिले, मला बाबरने दिले, अमाऊंट किती आहे 6000, बीइंग बिल डिसऑनर्ड. पुढे आता हे बिल डिसऑनर्ड करून माझ्यासाठी काय चांगलं नाही, तर मी रिक्वेस्ट करतोय अकबर ड्रॉवी बाबरला की बाबा रिन्यू कर. रिन्यू करतोय पण कंडिशन काय, की बाबा 6000 पैकी 4000 कॅश दे, उरलेले 2000 रुपयाचं न्यू बिल इश्यू कर, बरोबर आहे, पण मला इंटरेस्ट पण पाहिजे कॅश मध्येच. इंटरेस्ट पण कसं पाहिजे, मला
कॅश मध्येच मला पाहिजे, पण कॅल्क्युलेशन कसं असणार आहे ते 2000 किती टक्के त्यांनी सांगितले 2012% 3 महिन्यांसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असत बरोबर आहे. 12 गेले 12 गेले 0 गेलं 0 गेलं 0 गेलं 0 गेलं बरोबर 60 रुपये इंटरेस्ट, म्हणजे टोटल किती 4060 बरोबर. 6000 पैकी 4000 मला कॅश दे प्लस इंटरेस्ट पण मला कॅश दे, पण इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे ऑन अ रिमेनिंग अमाऊंट, उरले किती 2000 ज्याच्यावर नवीन बिल इश्यू करतोय आपण, ओके त्याच्यावर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचंय 12%, ते किती आले 60 रुपये. तर आधी इंटरेस्टची एंट्री आपण करूया. तिसरी इंटरेस्ट इथे डेबिटला येणार कारण आपल्यासाठी तो एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बाबर अकाउंट, अमाऊंट किती आहे 60 रुपये, बीइंग इंटरेस्ट पेएबल, बीइंग इंटरेस्ट पेएबल. आणि चौथी एंट्री आपण करणार आहोत, कॅश दिली विथ इंटरेस्ट 60 रुपये, कोणाला दिली बाबरला. तर बाबर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाउंट किती 4060 रुपये, बीइंग पार्ट ऑफ द अमाउंट ऑफ बिल पेड विथ इंटरेस्ट ₹60. आणि हे वर्किंग नोट मध्ये द्या, रेफर वर्किंग नोट, ते कसे 60 रुपये वगैरे आले ते, ओके तुम्हाला आता समजलं सर. पुढे आता नवीन बिल आहे किती रुपयाचं 2000 रुपयाचं, ते माझ्याकडे आलं, मी ते ऍक्सेप्ट केलं आणि परत पाठवून दिलं, कोणाला बाबरला. बाबर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, ओके सेकंड अकाउंट किती आहे अमाउंट 2000, बीइंग फ्रेश बिल ऍक्सेप्टेड अँड सेंड, बीइंग फ्रेश बिल ऍक्सेप्टेड अँड सेंड, ओके. आणि हे जे नवीन बिल आहे त्या बिलाचे पैसे मी ड्यू डेटला देऊन टाकले, नवीन बिलाचे पैसे मी ड्यू डेटला देऊन टाकले. पुढची सहावी एंट्री, माझ्याकडे काय आलं बिलाचे पैसे दिल्यामुळे बिल आलं, बिल्स पेएबल सेकंड अकाउंट 2000, काय गेलं माझ्याकडनं कॅश गेली टू कॅश अकाउंट 2000, बीइंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, बीइंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, ओके क्लियर झालं. काय विचारलं त्यांनी, इन द बुक्स ऑफ अकबर जर्नल करायला सांगितलं, तर हे एवढंच उत्तर आलं पाहिजे. तिथे पुढे पण प्रश्न आहे तो आपण थोड्या वेळाने डिस्कस करूया. क्लिअर झाले या जर्नल एंट्रीज, विथ नॅरेशन विथ जर्नल फॉर्मॅट करायच्या आहेत. ओके आणि तुमचं मग पुढचं आवडतं जे तुम्हीच करायचं आहे, जे मी आत्ता नाही दाखवते, तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की अकबर अकाउंट इन द लेजर ऑफ बाबर, अकबरचं अकाउंट इथे कुठेतरी अकबर दिसतंय का तुम्हाला, नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रफ बाबरचं जर्नल एंट्रीज करायला लागतील, तिथे तुम्हाला सगळं अकबरचं अकाउंट मिळेल. आणि थोडीशी अजून हिंट देतो कि ह्या प्रॉब्लेम मध्ये जे काही तुम्ही अकबरचं अकाउंट ओपन करणार आहात इन द बुक्स ऑफ बाबर अकबर अकाउंट लेजर अकाउंट, ते तुमचं डेबिट आणि क्रेडिट हे दोन्हीही टॅली झालेलं असेल, इक्वल असेल, ओके. तर ते तुम्ही आवर्जून एक कुतूहल म्हणून तुमचं तुम्ही करायचं आहे सेशन संपल्यानंतर लगेच. आणि तो जो प्रश्नचं उत्तर आहे तेच आजच्या दिवसाचं असाइनमेंट असणार आहे. आता तुम्ही त्याच्यासाठी किती वेळ घेणार आहे,
रफ असं नुसतं पटापटापटापट जर्नल एंट्री मारायची आहेत, तर माझ्या अंदाजाप्रमाणे आता तुमच्याकडे कॅल्क्युलेशन सगळे आलेले आहेत. ओके, इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन तुम्हाला आलेलं आहे 60 रुपये, बाकी तर काही करायचं नाही आहे. म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुम्ही एक अंदाजाने 15-20 मिनिटात तुम्ही तुमचं प्रश्नाची उत्तरं देऊ शकता. मला रफ करण्यापेक्षा तुम्ही फेअरच करा. इन द बुक्स ऑफ बाबर जर्नल आणि त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ बाबर अकबर अकाउंट, हे मला तुम्ही व्यवस्थित असाइनमेंट म्हणून तुम्ही पाठवा. ओके, लक्षात येते, हा तुमचा आजचा असाइनमेंट आहे. सेपरेटली मी काय देत बसत नाही, आपलं असाइनमेंट हे आपल्या सेशनमध्येच दडलेलं असतं. ठीक आहे, तरी बघून घ्या.